नमस्कार, घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत। तर बघा, घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवरती आपल्याला वनस्पतीची ओळख, वनस्पतीचा औषधी उपाय, वनस्पतीचा तांत्रिक उपाय आणि घरगुती असे तोडगे पाहण्यासाठी घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। म्हणजे आपल्याला घरगुती उपाय ह्या यूट्यूब चॅनलवरती साधे सोपे औषध घरगुती उपाय तोडगे पाहण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। तर बघा, आज मी हा व्हिडिओ कशासाठी वनस्पतीची ओळख आणि वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय तांत्रिक उपाय सांगत आहे। परंतु त्या अगोदर औषधी वनस्पती आपल्याला काढण्यासाठी आपण त्या औषधी वनस्पतीचा आपल्याला विधी माहीत पाहिजे, कारण विधिवत काढलेली वनस्पतीच माणसाला फलदायी ठरते किंवा गुण येतो। बघा, आपण अनेक वेळा औषधं काढून आणतो, मग काही कोणी घरबांधीसाठी असतील, कोणी ताहितामध्ये भरण्यासाठी असेल, म्हणजे तांत्रिक क्रिया करण्यासाठी आणत असतील, कोणी औषधं कशासाठी, तर एखाद्या रोगावर एखाद्या आजारावर आपण औषधं आणतो, परंतु ते आपल्याला लागू पडत नाही, त्याने आपल्याला गुण येत नाही, ते आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे गुण देत नाही। तर का आपण म्हणतो हातगुण आहे? हातगुण नाही महाराज, काय आहे, वनस्पती काढण्याचा एक विधी आहे आणि हा विधी आपल्याला माहीत नाही। तर विधिवत काढून आणलेली वनस्पती आपल्याला 100% गॅरंटेड गुणकारी अशी ठरते। परंतु वनस्पती काढण्याचा विधी आपल्याला माहीत पाहिजे। हा विधी मला माझ्या पूर्वजांकडून माहीत झालेला आहे, पूर्वजांच्या अभ्यासामधून, तसेच इंद्रजाल या ग्रंथामधून अभ्यासलेला हा अनुभवसिद्ध असा वनस्पती काढण्याचा विधी मी आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। तर बघा, एखादी वनस्पती आपल्याला काढायची आहे, मग बघा ती कशासाठी असेल, मंत्रासाठी असो, तंत्रासाठी असो, तायतामध्ये भरण्यासाठी असो, घरबांधीसाठी असो, एखाद्या रोगावर एखाद्या आजारासाठी वनस्पती काढून आणायची आहे, परंतु त्या वनस्पती काढण्याचा विधी आपल्याला माहीत नाही, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, मी शेवटला सांगणार आहे। तर बघा, ती वनस्पती काढून आणण्यासाठी विधी, तो विधी मी आपल्याला इथं सांगत आहे। तर बघा, एखादी वनस्पती काढून आणायची आहे तर त्या वनस्पतीला अगोदर आमंत्रण द्यावं लागतंय, कारण आमंत्रणाशिवाय कोणीही येत नाही। आमंत्रण नसलं तर लग्न कार्याला जाता येत नाही, आमंत्रण नसलं तर घरभरणी सत्यनारायण पूजा कुठेही माणूस जात नाही, कारण आपण तो आपण आमंत्रण नाही, तसा हा निसर्ग राजा आहे, हा निसर्ग ईश्वर आहे आणि त्याला आमंत्रण दिल्याशिवाय तोही येत नाही। आमंत्रण नसलेले ठिकाणं फक्त दोनच, आमंत्रण नसताना सत्संगाला जाता येतं आणि आमंत्रण नसताना कीर्तनाला जाता येतं। तर बघा, म्हणजे आपण लगेच माहिती सांगूया की वनस्पती कशी काढायची आहे, वनस्पती काढण्याचा विधी मीड तत्पर आपल्याला सांगत आहे। तर बघा, वनस्पती काढण्यासाठी शुभ दिवस, शुभवार, शुभ नक्षत्र, शुभयोग असं पाहिजे, कारण वनस्पती काढण्यासाठी शुभवार पाहिजे, शुभ नक्षत्र पाहिजे, शुभ दिवस पाहिजे, सर्व शुभ पाहिजे। मग समजा बा, दसऱ्याची कर असेल, मकर संक्रांतीची कर असेल, गिरणाची कर असेल, ग्रहण काळाची कर असेल, अशा वेळेस आपण ही वनस्पती काढू शकतो, किंवा रोहिणी असेल, धनिष्ठा असेल, गुरुपुष्य अमृत योग असेल, अशा योगांवरती आपण काढू शकतो। दिवाळी, दसरा, नवरात्र ह्या योगामध्ये आपण एखादी वनस्पती काढून आणू शकतो आणि अशा प्रकारे ह्या योगांवरती वनस्पती काढावी। किंवा हे योग नसतील तर एखादा शुभ दिवस पाहून आणि एखाद्या शुभ दिवशी वनस्पती काढून आणायची आहे आपल्याला। तर त्यासाठी काय करायचं आहे, सूर्य मावळायला, वनस्पती काढण्यासाठी काय करायचं आहे, सूर्य मावळायला गेलेला आहे, परंतु सूर्य मावळलेला नाही, सूर्य मावळायच्या आत 15 ते 20 मिनटं, सूर्य मावळतीला गेलेला आहे, 15 ते 20 मिनटं सूर्योदय असताना ज्या वनस्पती आपल्याला काढून आणायची आहे, त्या वृक्षाजवळ जायचं, त्या झाडाजवळ जायचं आणि जाताना काय न्यायचे, थोडं हळदी न्यायचं, थोडं कुंकू न्यायचं, हळदी, कुंकू, तांदूळ, एक तांब्याभरून पाणी न्यायचं, एक लोटा पाणी न्यायचं, तांब्यावर पाणी न्यायचं
हळदी कुंकू तांदूळ न्यायचं आणि एक कापराची ओढी न्यायची आणि असं हे सर्व साहित्य घेऊन त्या वनस्पतीजवळ जायचं. त्या वनस्पतीजवळ गेल्याच्या नंतर त्या वनस्पतीच्या खोडावरती थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा तांदूळ टाकायचं. तिथं एका कापराची ज्योत पेटवायची आणि कापराची ज्योत पेटवल्याच्या नंतर त्या वृक्षाला त्या वनस्पतीला काय द्यायचं आहे, आमंत्रण द्यायचं आहे. तर ते आमंत्रण देण्याचा एक छोटासा मंत्र आहे. हा मंत्र मी आपल्याला इथं सांगत आहे. बघा इथं डिस्क्रिप्शन वरती पण मंत्र दिसत आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी मंत्र लिहून दिलेला आहे. तर बघा तो मंत्र असा आहे की ओम सुलभ वनस्पती आमुक कार्यास घेऊन जाणे आहे तरी सबब हजर राहून कार्य सिद्धी करीत जावे, असा हा मंत्र आहे. ओम सुलभ वनस्पती अमुक कार्यास घेऊन जाणे आहे. जिथं अमुक कार्य लिहिलेलं आहे त्या ठिकाणी कोणत्या कार्यासाठी ती वनस्पती न्यायची आहे तिचा उल्लेख करायचा आहे. मग घरबांधीसाठी न्यायची असेल, तायतामध्ये भरण्यासाठी न्यायची असेल, तांत्रिक क्रिया करण्यासाठी न्यायची असेल, किंवा एखाद्या रोगावर कॅन्सर असेल, मणक्याचे विकार असेल, जखमेवर न्यायचं असेल, त्या आजाराचा उल्लेख करून ती वनस्पती त्या औषधासाठी न्यायचे त्याचा इथं आपण उल्लेख करायचा आहे. आणि ते उल्लेख करून आणि मग ती वनस्पती न्यायची आहे. मी इथे तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. मला मुतखड्यावर एखादी वनस्पती पाठीमागं वनस्पती आणि ही वनस्पती मला काढायची आहे, परंतु ती मला मुतखड्याच्या आजारावर काढायची आहे. तर मी असा मंत्र म्हणेल, ओम सुलभ वनस्पती मुतखड्याचा आजार बरे करण्यासाठी घेऊन जाणे आहे तरी सबब हजर राहून कार्य सिद्धी करीत जावे, असा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्या वनस्पतीला आमंत्रण द्यायचं आहे आणि वनस्पतीला आमंत्रण दिल्याच्या नंतर आपण घरी जायचं आहे. आणि घरी गेल्याच्या नंतर सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठायचं, सूर्योदय झाला नाही त्याच्या अगोदर उठायचं, आंघोळ करायची, धुतलेले कपडे घालायचे, स्वच्छ कपडे घालायचे, त्या वनस्पतीजवळ जायचं. त्या वनस्पतीचं आपल्याला पान लागो, खोड लागो, मूळ लागो, फूल लागो, जी काही लागत असेल तिथं जायचं. ती वनस्पतीची ती वस्तू घ्यायची आणि सुलभ वनस्पती आमुक कार्यास म्हणजे कोणत्या कार्यासाठी तुम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्या कार्यास चलावे असं म्हणून ती वनस्पती घेऊन यायची आहे. घरी घेऊन यायची, तिला स्वच्छ पाण्यानं धुवून काढायचं किंवा गंगाजलाने धुवून काढायचं. तिच्यावर हळदी कुंकू तांदूळ टाकून तिला धूप दीप दाखवून पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये आपण बांधून आणि ती ठेवू शकता. आणि ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला तिचा उपयोग करायचा आहे त्यावेळेस आपण तिचा काय करा, उपयोग करा. 100% आपल्याला वनस्पती गुण देणार, औषधासाठी असो कशासाठी असो आणि त्यापासून आपल्याला गुण येणार. तर काय हे आमंत्रण द्यायचं, आदल्या दिवशी आमंत्रण द्यायचं. त्यासाठी शुभ दिवस, शुभवार, शुभ नक्षत्र हो किंवा कोणत्याही शुभ दिवशी मी हे योग सांगितलेले ह्या योगांवर काढले. तर गुरु पुष्य अमृत योग धनिष्ठा रोहिणी या नक्षत्रावरती काढलेली वनस्पती एकदम गुणकारी आणि फलदायी ठरत असते. तर अशा प्रकारे चांगला दिवस बघून वृक्षाला वनस्पतीला आमंत्रण देऊन आणि ती वनस्पती आपण काढायची आहे. चला दुसरा व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत धन्यवाद. जय भोलेनाथ, जय शिवशंकर.